तर आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या शाबूपासनं एक मस्त अशी रेसिपी एक वाटी या ठिकाणी मी भिजवलेला शाबूदाना घेतलेला आहे त्याचबरोबर तर शिजवलेला एक बटाटा घेतलेला आहे आणि यामध्ये आपण बटाटा जे आहे ते किसून घालणार आहोत तर तुम्ही कुस्करून देखील घालू शकता तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने पूर्ण बटाटा यामध्ये किसून घातलेला आहे आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार त्याचबरोबर लाल तिखट टाकायचं आहे चिली फ्लेक्स टाकायचा आहे एक चमचा तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या देखील टाकू शकता सर्व आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी मी एक सँडविच मेकर घेतलेला आहे आणि त्याला आपण तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपलं जे सँडविच आहे ते खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही आणि यावरती आता आपण हे शाबदानाचं जे मिश्रण आहे ते पसरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर अमूलचं चीज असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता मी या ठिकाणी पिझ्झा चीज घेतलेला आहे ते टाकायचं आहे आपल्याला यामध्ये चीज टाकल्याच्यानंतर आपण वरच्या साईडने देखील शाबूदनाचं जे मिश्रण आहे ते पसरून घेणार आहोत आता वरच्या साईडने देखील आपण एक छान या मिश्रणाची लेअर करून घेतलेली आहे आणि वरच्या साइडनं देखील आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे दोन मिनिट आपण याला लो फ्लेमवरती छान क्रिस्पी असं भाजून घेणार आहोत थोडंसं थंड करून आपण याला उघडून घेणार आहोत तर दोन मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही सँडविच जे आहे आपलं एकदम मस्त असं तयार झालेलं आहे एकदम मस्त असं क्रीमी असं आणि कुरकुरीत क्रिस्पी असं आपलं शाबुदानाचं सँडविच जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता मी कट करून दाखवते तुम्हाला बघू शकता चीज देखील आतमध्ये खूप छान मेल्ट झालेला आहे एकदम छान असं आपलं शाबूदण्याचं चीजी सँडविच तयार झालेलं आहे तुम्ही हे केचअपसोबत खाऊ शकता ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी सोबत बटनला प्रेस करा